नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कल्याणात मुद्रांक विक्रेत्यांकडून जनतेची लूट, चढ्या भावानेच होते विक्री। कोरोनाच्या कडक निर्बंधातून थोडीशी मोकळीक मिळाल्याने जनता आपल्या कामानिमित्ताने बाहेर पडू लागली आहे। त्यांच्या ज्युडिशियल नॉन ज्युडिशियल कामासाठी मुद्रांक अर्थात स्टॅम्प पेपर खरेदी करू लागले आहेत। परंतु नेमक्या याच संधीचा फायदा काही संधी साधू मुद्रांक विक्रेते घेत असून शासनाने कमिशन निश्चित केले असताना चढ्या भावाने मुद्रांक शुल्क आकारले जात असून याची तक्रार मात्र आपल्याकडे करता येत नसून याच्यावर कारवाईचे अधिकार हे सब रजिस्टर यांच्याकडे असल्याचे सांगून उपकोषाकार कल्याण यांनी हात वर केले आहे। कल्याणात तहसील कार्यालय परिसरात मुद्रांक विक्रेत्यांची जागा मिळेल तेथे आपले बसस्थान बसवलेले आहे। अगदी 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर चक्क 120 ते 150 रुपयांना विकला जातोय, तर 5 रुपयाचे कोर्ट फी 7 रुपयांना विकले जाते। मात्र ग्राहकांची सही त्यांच्या रजिस्टरला बरोबर तेवढ्याच रक्कमेच्या पुढे घेतली जाते। या विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केला तर सरळ स्टॅम्प पेपर देण्यास नकार दिला जातो। अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना केवळ मुद्रांक विक्री परवाना दिला असताना त्यांचे ते पॅसिफिक काम असताना केवळ कमिशन परवडत नाही म्हणून या व्यतिरिक्त विक्रेते अफिडेव्हिट ऑनलाईन ई चलन भरून देणे, डॉक्युमेंट रजिस्टर करून देणे, ब्लॅक मध्ये मुद्रांक पेपर विकणे इत्यादी कामे केली जातात। मुद्रांक विक्रेत्यांवर नियंत्रण हे सहाय्यक दुय्यम निबंधकाचे आहे। हे कार्यालय फक्त त्यांनी मागणी केल्याप्रमाणे मुद्रांक पुरवठा करते असे मत सागर संत उपकोषाकारी कल्याण यांनी व्यक्त केले। अधिकृत म्हणवणारे देखील ज्यादा पैसे घेतात, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असे मत संतोष शेलार उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल यांनी व्यक्त केले। टिटवाळासाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।